पैठण तालुक्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पैठण तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पैठण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उपविभाग पैठण येथील ध्वजारोहण सहाय्यक पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बच्चन सिंग यांनी पैठण तालुक्यातील जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन येणाऱ्या रक्षाबंधन, पोळा, गणपती आणि बकरी ईद या सणाच्या देखील शुभेच्छा दिल्या. भारत के 70वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर पैठण उपविभाग के सभी नागरिकों को बहुत बहुत बधाई देता हूँ. न केवल स्वतंत्रता दिवस बल्कि आने वाले त्यौहार पोला, गणपति, बकरीद सभी के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ. जिस प्रकार से लास्ट 11 महीनों में शांति और सुव्यवस्था के साथ और प्रसन्नता के साथ सभी त्यौहार मनाए गए हैं, उसी प्रकार से मेरी उम्मीद है इस त्यौहार के फेस्टिवल में भी और अगले आने वाले समय में भी सभी लोग सुख समृद्धि और आपसी भाईचारे को बनाते हुए आने वाले त्योहारों को आनंद लेंगे. धन्यवाद. तसेच पैठण पोलीस ठाण्यातील ध्वजारोहण हे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बालाजी विद्यालय येथील निवृत्त शिक्षक जोशी यांनी देशभक्ती परगीत सादर केले. याचबरोबर ग्रीनवूड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या वतीनं पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पैठण येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात न्यायाधीश एस के फोकमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इतर सहाय्यक न्यायाधीश, न्यायालयातील कर्मचारी आणि वकिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.